नांदेडच्या दौऱ्याचं औचित्य काय आहे नेमकं? नांदेडमध्ये एकूण कोविड परिस्थितीचा आढावा आणि पुढची जी काही थर्ड वेव समजा यदा कदाचित आली तर त्याची तयारी या संदर्भातला आढावा घेण्याकरता मी आलो होतो. सगळी माहिती या ठिकाणी मी मेडिकल कॉलेजमध्ये घेतली. जिल्हाधिकारी देखील त्या ठिकाणी होते आणि सर्व अधिकारी होते. आणि एकूणच या कोविडच्या काळामध्ये कशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई झाली या संदर्भातली सगळी माहिती मिळाली. विशेषतः इन्फेक्शन रेशिओ हा 46 पर्यंत पोचला होता पण आता तो कंट्रोलमध्ये आलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता पूर्ण महाराष्ट्रातला हा ट्रेंड आहे की आता इन्फेक्शन रेशिओ कमी होतो आहे. मध्यंतरीच्या काळात जवळजवळ 3 महिने प्रचंड मोठं पीक होतं आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले. परंतु आता हे सगळं कंट्रोलमध्ये येत असताना थर्ड वेव्हची तयारी ही देखील महत्त्वाची आणि विशेषतः आपल्याकडे पीडियाट्रिक किंवा न्यूनॅटल अशा प्रकारचे जे काही रुग्ण समजा आले तर त्यांच्याकरता विशेष व्यवस्था करणं आणि त्यांच्याकरता ट्रेन मॅनपॉवर असणं हे गरजेचं आहे. आता मला या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्याची तयारी सुरू केली आहे आणि या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल किंवा आपलं सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे काही बेड्स देखील त्याकरता रिझर्व केलेले आहेत. तर मला असं वाटतं की ही तयारी अत्यंत महत्त्वाची. एक महत्त्वाचं मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यात एकूण जे झालेले मृत्यू आहेत या मृत्यूची जी काही नोंद आहे ती नोंद देखील आपल्याला योग्य प्रकारे करावी लागेल. कारण या सगळ्या काळामध्ये एकूणच कुठलाही जिल्हा असो महाराष्ट्रातला मृत्यूची संख्या मोठी आहे पण त्या मनाने त्याचं रजिस्ट्रेशन आपण कमी करू शकलो कोविड म्हणून. बाकी ओव्हरऑल रजिस्ट्रेशन तर त्याचं आहेच. तर त्याही संदर्भात याचं कारण असं असतं की हे जर नीट केलं तर आपल्याला पुढच्या प्लॅनिंगमध्ये त्याचा उपयोग होत असतो तर ते देखील करण्याची आवश्यकता आहे. रात्री झालं तर नाही म्हणून तर चालेवर चांगलं झालं की आम्हाला यादी झालं आम्ही लोक चाली म्हणलो रात्री झालं असं आम्ही काय केलं असतं. माझ्या लेकरं लहान लहान माझ्या गरीब माणूस नाही आहे.